या लातूर आगारासमोर बसलेल्या सर्व माझ्या एसटीच्या भादर कर्मचारी बांधवाचा आजचा हा 65वा दिवस आहे। गेली 65 दिवसापासून या ठिकाणी एसटीचा कर्मचारी हा आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाण मांडून बसलेला आहे। आणि आजचा दिवस 65 आणि तुम्हाला एक मला आवर्जून सांगायचं आहे, आजचं शेवटचं वर्ष आहे आणि बळीची संख्या सुद्धा 65 झालेली आहे। मला या सरकारला विचारायचं आहे, हे महाराष्ट्रातलं जे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे आणि इतकं निगरघट्ट सरकार आहे, मला या सरकारला आवर्जून विचारायचं आहे, आणखीन आपण किती बळी घेण्याची वाट पाहणार आहात? सरकारनं फक्त बळीचा आकडा तरी एकदा जाहीर करावा। मी या सरकारला वारंवार विनंती केली, त्यांना पायातलं काढून हातात घेऊनसुद्धा आम्ही पाहिलं पार्टीच्या वतीनं, पण या सरकारला कुठल्याही प्रकारची जागा आलेली दिसून येत नाही। तरी आज आमचे 65 जे एसटीचे बांधव बळी गेलेले आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी लातूर आगारासमोर आदरांजली वाहिलेली आहे आणि 65 मेणबत्त्या आम्ही पेटवून या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम केलेला आहे। आणि आज आवर्जून मला या सरकारला सांगायचं आहे की जे आमचे एसटीचे 65 बांधव जे बळी गेलेले आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला आपण नवीन वर्षाची 50 लाख रुपयाची घोषणा करावी आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपल्या एसटीच्या विलीनीकरण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये एक नोकरी द्यावी ही एक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनंती करतो। आणि आज माझ्या वाणीला मी विराम देतो।